कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट इयत्ता नववीच्या विज्ञान भाग एकच्या या प्रकरणाचा हा भाग पहिला इथे तुम्ही पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्याची सारणी पाहू शकता या मूलद्रव्याच्या सारणीमध्ये अगदी हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बी म्हणजे बोरॉन सी म्हणजे कार्बन एन म्हणजे नायट्रोजन ओ म्हणजे ऑक्सिजन एफ म्हणजे फ्लोरिन एन ई म्हणजे निऑन यासारखी अगदी एकशे अठरापर्यंतची मूलद्रव्य पाहू शकता या मूलद्रव्यांच्या एकंदर मांडणीवरून तुम्हाला मूलद्रव्यांची निसर्गामध्ये असणारी व्याप्ती लक्षात येईल मग मूलद्रव्य म्हणजे नेमकं काय वॉट इज मेन बाय एलिमेंट तर ज्या पदार्थाचे भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही अशा पदार्थाला मूलद्रव्य म्हणतात अ सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पल सबस्टन्सेस बाय एनी केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड अँड एलिमेंट याचा अर्थ जर आपण सोन्याचे बारीक तुकडे करत गेलो तर त्याचा अगदी शेवटचा कणसुद्धा हा सोन्याचाच असणार आहे सोन्या व्यतिरिक्त इतर कुठलाही घटक त्यामध्ये तुम्हाला आढळणार नाही आता या मूलद्रव्यांचे प्रकार टाईप्स ऑफ एलिमेंट्स पहिला प्रकार आहे धातू म्हणजे मेटल ज्यामध्ये कॉपर तांबे लोखंड आयन यांचा समावेश होतो अधातू म्हणजेच नॉन मेटल ज्यामध्ये कार्बन किंवा कोळशाचा समावेश होतो तर धातू सदृश म्हणजेच मेटलॉईट असे पदार्थ जे धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दाखवतात द सबस्टन्सेस वि शोज द प्रॉपर्टीज ऑफ बोथ दॅट इज मेटल अँड नॉन मेटल या धातू सदृशाचं अर्थात मेटलॉईटचं उदाहरण आहे सिलिकॉन या तक्त्यामधील अधातू म्हणजेच नॉन मेटल जो कार्बन आपल्याला दिसतो आहे त्याचाच आपल्याला आता सविस्तर अभ्यास करायचा आहे दैनंदिन जीवनात उपयोगी असणारे दूध साखर वाळलेली पाने कागद प्लास्टिक या पदार्थांना उष्णता दिल्यास आपल्याला असं लक्षात येतं की शेवटी काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो आणि हा काळा पदार्थ म्हणजेच कार्बन होय कार्बन हे नाव कुठून आलं तर लॅटिन भाषेत कार्बो म्हणजे कोळसा आणि यावरूनच कार्बन हे नाव प्राप्त झाले आहे द नेम कार्बन इज डिराईव्ह फ्रॉम द लॅटिन वर्ल्ड कार्बो मीनिंग कोल आत्ताच आपण जी साखर किंवा लाकूड कागद यासारखी उदाहरणं बघितली जिथे ऑक्सिजनबरोबर त्यांचं ज्वलन झालं असता त्यांचा संयोग झाला असता काळा कार्बन शिल्लक राहतो या कार्बनी संयुगांनाच आपण सेंद्रिय संयुग असं सुद्धा म्हणू शकतो ऑल दी कम्पाऊंड हॅव्हिंग कार्बन ॲज अ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आर कॉल्ड ॲट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑर कार्बन कंपाऊंड असा हा कार्बन नेमका आढळतो तरी कुठे म्हणून कार्बनचा आढळ ऑकरन्स ऑफ कार्बन मुक्तावस्थेत कार्बन हा हिरा म्हणजेच डायमंड आणि ग्राफाईड या अवस्थेमध्ये आढळून येतो कार्बन इन द फ्री स्टेट इज पाऊन ॲज अ डायमंड अँड ग्राफाईड तर संयुक्त अवस्थेमध्ये कार्बन हा खालील संयुगांमध्ये आढळून येतो उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साइड कार्बोनेट याचं उदाहरण म्हणजे वर्गामध्ये वापरले जाणारे कॅल्शियम कार्बोनेटचे खडू जीवाश्म इंधने म्हणजेच फॉसिल फुईल ज्यामध्ये दगडी कोळसा कोल, कोल पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू म्हणजेच नॅचरल गॅस यांचा समावेश होतो त्याचप्रमाणे कार्बनी पोषद्रव्ये म्हणजेच कार्बोनेसियस न्यूट्रियंट्स ज्यात कार्बोहायड्रेट म्हणजेच पिष्टमय पदार्थ प्रोटीन्स म्हणजे प्रथिने आणि फॅट्स म्हणजेच मेद या सर्व घटकांमध्ये आपल्याला कार्बनचं अस्तित्व आढळतं तर कापूस लोकर रेशीम कॉटन बुल अँड सिल्क या नॅचरल फायबर जे आहेत नैसर्गिक धागे त्यामध्ये सुद्धा कार्बनचं अस्तित्व आढळतं थोडक्यात कार्बन हा निसर्गामध्ये बऱ्याच अंशी आढळून येतो कार्बनची अणुसंरचना ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ कार्बन या कार्बनची संज्ञा म्हणजे सिम्बॉल ऑफ कार्बन आहे सी त्याचा अणुअंक ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज सिक्स यानुसार त्याच्या पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन फिरताना तुम्हाला दिसतील तर बाह्यतम कक्षेत म्हणजे इन द मोस्ट शेल्स देर आर फोर इलेक्ट्रॉन आणि यावरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण होतं पहिल्या कक्षेत दोन आणि दुसऱ्या कक्षेत चार अणुवस्तुमान त्याचं आहे ॲटॉमिक मास म्हणजेच केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज ती होते बारा शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत तीच त्याची संयुजा आहे द बॅलेन्सी ऑफ कार्बन इज फोर आता आपण पाहिलं की कार्बनच्या पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आहेत आणि बाह्यतम कक्षेमध्ये इन द आउटर मोस्ट ऑर्बिट देर आर फोर इलेक्ट्रॉन त्यामुळे कार्बनला जर स्वतःचं ऑक्टेट म्हणजेच अष्टक स्थिती पूर्ण करायची असेल बाह्यतम कक्षेत जर त्याला आठ इलेक्ट्रॉन हवे असतील तर एकतर तो चार इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा चार इलेक्ट्रॉन घेऊ शकतो पण या दोन्ही गोष्टी करताना त्याची बरीचशी ऊर्जा जी आहे ती खर्च होणार असते एनर्जीज वेस्टेड म्हणून कार्बन हा इलेक्ट्रॉनची देवघेव न करता भागीदारी करतो कार्बन शेअरिंग द इलेक्ट्रॉन विथ अदर एलिमेंट्स दिलेल्या चित्रात तुम्ही मिथेन म्हणजेच सी एच फोर ज्यामध्ये कार्बनचा एक अणू आणि हायड्रोजनचे चार अणू सहभागी झालेले आहेत हे दिसू शकतं आहे आणि यावरून आपल्याला लक्षात येईल की कार्बन हा दुसऱ्या कार्बनसोबत म्हणजे एका चित्रात आपल्याला कार्बन कार्बनचे तीन बंध दिसत आहेत ज्यातला पहिला बंध आहे सिंगल बॉन्ड एकेरी बंध दुसरा आहे डबल बॉन्ड म्हणजे दुहेरी बंध आणि तिसरा आहे ट्रिपल बॉन्ड म्हणजे तिहेरी बंध म्हणजेच कार्बन हा स्वतःसोबत आणि त्याचप्रमाणे इतर अणूंसोबत सुद्धा सहसंयुज बंध तयार करू शकतो इन अदर वर्ड्स कार्बन ॲटम कॅन फॉर्म फोर कोवॅलन्ट बॉन्ड्स विथ अदर कार्बन ॲटम्स ॲज वेल ॲज ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स मिथेनचा सी एच फोर हा रेणू कसा तयार होतो तर इथे निळ्या रंगामध्ये कार्बनचा अणू तुम्हाला दिसतोय आणि त्याच्या आउटर शेल म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये निळ्या रंगाचे त्याचे स्वतःचे असे चार इलेक्ट्रॉन जे आहेत ते तुम्ही पाहू शकता हे चार इलेक्ट्रॉन जेव्हा एकेका हायड्रोजन अणूबरोबर भागीदारीसाठी जातात त्यावेळेला तिथे कार्बनचा रेणू जो आहे तो सी एच फोर या पद्धतीने तयार होतो कार्बनचे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ कार्बन यातील कार्बनचा गुणधर्म आहे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म तो म्हणजे कार्बनची अपरूपता ॲलोट्रॉपिक नेचर ऑफ कार्बन मग पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की वॉट इज मिन बाय ॲलोट्रॉपी अपरूपता म्हणजे नेमकं काय निसर्गात काही मूलद्रव्य अशी असतात उदाहरणार्थ सल्फर आहे सल्फर म्हणजेच गंधक त्याचप्रमाणे फॉस्फरस जो आहे ज्यामध्ये तांबडा फॉस्फरस पिवळा फॉस्फरस अशा पद्धतीने काही मूलद्रव्य अशी आहेत की जी एकापेक्षा अधिक रूपात आढळतात त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी त्यांचे भौतिक गुणधर्म म्हणजे त्यांचं दिसणं रंग या बाबी ज्या आहेत त्या भिन्न असतात मूलद्रव्यांच्या या गुणधर्माला अपरूपता असे म्हणतात सम एलिमेंट्स ऑकर इन नेचर इन मोर दॅन वन फॉर्म द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ धीज डिफरंट फॉर्म्स आर दी सेम बट देअर फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट दिस प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स इज कॉल्ड ॲलोट्रॉफी कार्बनची अपरूपे ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन कार्बनची दोन अपरूपे आहेत ज्यामध्ये पहिलं अपरूप आहे रूप क्रिस्टलाइन फॉर त्याची उदाहरणे आहेत हिरा डायमंड ग्रॅफाईड आणि फुलरीन तर अस्फटिकी म्हणजेच नॉन क्रिस्टलाइन ऑर ॲमॉर्फस फॉर्म आर दगडी कोळसा कोल, कोल लोणारी कोळसा चारकोल आणि कोक कार्बनचे स्फटिक रूप आणि कार्बनचे रूप यामधला नेमका फरक काय तर स्फटिक रूपातील म्हणजेच क्रिस्टलाईन फॉर्ममध्ये असणाऱ्या कार्बनच्या अणूंची रचना ही नियमित असते अ क्रिस्टलाईन फॉर्म ऑफ कार्बन हॅज अ रेग्युलर अँड डेफिनेट अरेंजमेंट ऑफ ॲटम या उलट अस्फटिक रूपातील कार्बन अणूंची रचना ही अनियमित असते इन नॉन क्रिस्टलाईन फॉर्म ऑफ कार्बन द अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स इज नॉट रेग्युलर स्फटिक रूपातील कार्बन हा अतिशय कठीण पदार्थ असतो इन क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन इज अॅन एक्स्ट्रीमली हार्ड मटेरियल वाईल इन नॉन क्रिस्टलाइन फॉर्म कार्बन इज ब्रिटल अस्फटिक रूपातील कार्बन हा ठिसूळ असतो आता आपण सुरुवात करूया कार्बनच्या क्रिस्टलाइन म्हणजेच स्फटिक रूपातील अपरूपांना ज्यामध्ये पहिलं स्फटिक रूप आहे हिरा डायमंड भारतामध्ये हिरा हा गोवळकोंडा म्हणजेच कर्नाटक आणि पन्ना जे मध्य प्रदेशमध्ये आहे येथे सापडतो हिऱ्याची रचना कशी आहे हे दिलेल्या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता ज्यात प्रत्येक कार्बन अनुभवती ठराविक अंतरावर चार कार्बन असतात इन द डायमंड क्रिस्टल ईच कार्बन ॲटम इज लिंक टू फोर अदर कार्बन ॲटम्स ॲट स्पेसिफिक डिस्टन्स हिऱ्याचे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ डायमंड नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण असणारा पदार्थ म्हणजे हिरा त्याची घनता म्हणजेच डेन्सिटी आहे थ्री पॉईंट फाय ग्रॅम पर सेंटीमीटर घन किंवा थ्री पॉईंट फाय ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब त्याचा द्रवणांक म्हणजेच मेल्टिंग पॉईंट आहे थ्री थाउजंड फाय हंड्रेड डिग्री सेल्सिअस तीन हजार पाचशे अंश सेल्सिअस ऑक्सिजनच्या सानिध्यात आठशे अंश सेल्सिअसला हिरा तापवल्यास कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाही डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सोलवन हिऱ्यावर आमलं आमलारी यांचा परिणाम होत नाही ॲसिड ऑर नो इफेक्ट ऑन डायमंड आणि या गुणधर्मामुळे कदाचित त्याचा उपयोग हा हो दागिन्यांमध्ये केला जातो हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे तो विद्युत दुर्वाहक आहे डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲज इट डज नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन आढळून येत नाहीत उपयोग युजेस ऑफ डायमंड काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात डायमंड्स आर यूज इन ग्लास कटिंग अँड रॉक ट्रिलिंग मशीन अलंकार तयार करण्यासाठी डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये दिलेल्या चित्रात हा डायमंड नाईव म्हणजेच हिऱ्यापासून बसलेली बनवलेली जी काही सुरी आहे ती इथे तुम्ही पाहू शकता हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी होतो याचा उपयोग अवकाशात म्हणजेच स्पेसमध्ये व कृत्रिम उपग्रह आर्टिफिशियल सॅटेलाईट यांच्यामध्ये प्राणांपासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी हिऱ्याचा वापर केला जातो दुसरं स्फटिकी रूप म्हणजेच क्रिस्टलाईन फॉर्म आहे दॅट इज ग्राफाईड याची रचना पहा कशा पद्धतीने आहे या ग्राफाईडमध्ये सहा कार्बन अणूंची एकमेकांशी षटकोनात मांडणी असून प्रत्येक कार्बन अणुभोवती ठराविक अंतरावर तीन कार्बन अणू असतात इन ग्राफाईट सिक्स कार्बन ॲटम्स फॉर्म अ हेक्झागॉन अँड आर ॲट स्पेसिफिक डिस्टन्सेस फ्रॉम ईच अदर विदिन इन ईच लेयर एवरी कार्बन ॲटम हॅज थ्री अदर कार्बन ॲटम्स अराउंड एट ॲट इक्वल डिस्टन्सेस ग्रॅफाईडचे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅफाईड ग्रॅफाईड हा काळ्या रंगाचा मऊ ठिसूळ आणि गुळगुळीत असा पदार्थ आहे ग्रॅफाईडमध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त स्वरूपात इलेक्ट्रॉन फिरत असतात आणि म्हणून तो विद्युत सुवाहक आहे थरांच्या रचनेमुळे कागदावर उमटण्याची त्याची क्षमता दिसून येते आणि म्हणून शिस्पेन्सिलीमध्ये याचा वापर होतो त्याची घनता म्हणजेच डेन्सिटी वन पॉईंट नाईन ते टू पॉईंट थ्री ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे बहुतांश द्रावकात तो विरघळत नाही ग्रॅफाईड डज नॉट डिझॉल्व इन मोस्ट मोंट्स ग्रॅफाईडचा उपयोग कुठे होतो तर प्रयोगशाळेमध्ये जे कार्बन इलेक्ट्रॉड वापरले जातात त्या कार्बन इलेक्ट्रॉडमध्ये या ग्राफाईटचा उपयोग होतो अर्थात कार्बनच्या कांड्या वंगण तयार करण्यासाठी याचा वापर जो आहे तो होतो ग्राफाईट इज यूज फॉर मेकिंग लुब्रिकन तर पेन्सिलीमध्ये त्याचा वापर केला जातो रंग आणि पॉलिश तयार करण्यासुद्धा ग्राफाईड उपयोगी पडतो तर खूप प्रकाश देणारा आर्क लॅम्प तुम्हाला चित्रात दिसून येईल त्यामध्ये सुद्धा ग्राफाईटचा उपयोग होतो कारण ग्रॅफाईडमध्ये सुलभरित्या विद्युत दरा वाहून नेली जाते तिसरं स्फटिकी रूप म्हणजेच क्रिस्टलाइन फॉर्म आहे फुलरीन या फुलरीनचं वैशिष्ट्य म्हणजे रिचर्ड बकमिन्स्टर फुलर या वास्तुशास्त्रज्ञाने एक गोलाकार घुमटाच्या रचनेवरून कार्बनच्या या अपरूपाला फुलरीन हे नाव दिलेले आहे याचा आढळ आधर कुठे आढळून येतं हे नेमकं तर काजळीमध्ये काजळी म्हणजे जेव्हा वात पेटते आणि त्या वातीवर आपण वरच्या बाजूला एखादं झाकण धरलं तर तिथे जो काळा रंग जमा होतो त्याला सूट किंवा काजळी असं म्हणतात त्यामध्ये ह्या फुलरींची रचना असते त्याचप्रमाणे ताऱ्यांच्या आदल्यामधल्या जागांमधील ढगांमध्ये सुद्धा फुलरीन आढळून येतो चित्रात तुम्ही पाहू शकता ते म्हणजे फुलरींचा एका रेणूची रचना फुलेरीनचा एक रेणू जो आहे हा साधारणपणे तीस ते नऊशे कार्बन जे आहे त्या कार्बन अणूंनी बनलेला असतो कार्बन सारख्या कार्बनी द्रावकामध्ये मात्र फुलेरीन द्रावणी आहे म्हणजेच तो कार्बन डायसल्फाईडमध्ये का विरघळतो फुलेरीन कुठे वापरला जातो तर इन्सुलेटर म्हणजेच विसंवाहक म्हणून वापरला जातो जलशुद्धीकरणात उत्प्रेरक म्हणजे कॅटालिस्ट म्हणून त्याचा वापर होतो तर सुपर कंडक्टिव्हिटी या त्याच्या गुणधर्मामुळे अतिवाहकता हा गुणधर्म जो आहे तो तो दाखवत असल्याने विजेच्या तारांमध्ये त्याचा उपयोग होतो आता आपण पाहू कार्बनची अस्फटिकी अपरूपे नॉन क्रिस्टलाईन और ॲमॉर्फस फॉर्म्स ज्यातील पहिलं रूप आहे ते म्हणजे कोल या कोलचे वैशिष्ट्य म्हणजे हा दगडी कोळसा चार रूपांमध्ये आढळून येतो आणि ही जी रूपं आहेत ती रूपं त्यामध्ये कार्बनच्या विशिष्ट प्रमाणानुसार त्यांची मांडणी जी आहे ती इथे तुम्ही तक्त्यात पाहू शकता ज्यात पहिलं आहे पीठ त्यामध्ये कार्बनचं प्रमाण हे अतिशय कमी असतं अगदी साठ टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात कार्बन आढळून येतो दुसरं लिग्नाईट तिसरा बिटुमिनस आणि चौथा प्रकार आहे दगडी कोळशाचा तो म्हणजे अँथ्रासाईड जे शुद्ध रूप आहे दगडी कोळशाचं इट इज अ प्युअर फॉर्म अँड इट कंटेन्स इज नाईन्टी फाय पर्सेंट जे आहे ते कार्बन यामध्ये आढळून येतो दुसरं नॉन क्रिस्टलाईन म्हणजे अस्फटिकी रूप आहे लोणारी कोळसा दॅट इज कॉल्ड ॲज द चारकोल चारकोल इज मेड फ्रॉम ॲनिमल्स इज मेड फ्रॉम देअर बोन्स अँड हॉर्न्स एक्सेट्रा प्राण्यांपासून तयार होणारा चारकोल हा प्राण्यांची हाडे शिंगे इत्यादींपासून तयार करतात तर जो वनस्पतीपासून तयार होणारा चारकोल आहे हा लाकडाच्या अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून तयार होतो कोळशाचे उपयोग जे आहेत ते इथे या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येतील एक उपयोग सर्वांना परिचयाचा आहे तो म्हणजे कारखान्यात आणि घरामध्ये इंधन म्हणून कोळशाचा उपयोग होतो तर कोक जे या कोळशाचं स्थायुरूप म्हणजे सॉलिड स्थिती आहे त्याचप्रमाणे टार जे द्र द्राव रूपामध्ये किंवा द्रव रूपामध्ये लिक्विड स्टेटमध्ये आहे तर कोल गॅस जो वायुरूपामध्ये आहे या सर्वांचे वेगवेगळे उपयोग कुठे कुठे होतात ते या तक्त्यामध्ये तुम्हाला पाहता येईल अजून कोळशाचा होणारा उपयोग म्हणजे औष्णिक विद्युत केंद्रात जिथे उष्णतेच्या मदतीने पाण्याची वाफ करून आणली जाते आणि त्यावर टर्बाईन जे आहे ते फिरतात हे टर्बाईन फिरले की विद्युत निर्मिती शक्य होते तर अशा ठिकाणी कोळशाचा वापर उष्णता निर्मितीसाठी केला जातो तर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी कोळशाची मदत घेतली जाते कारण कोळसा हा सच्छिद्र आहे इट इज अ पोरस इन सिच्युएशन तिसरा नॉन क्रिस्टलाइन म्हणजेच ॲमॉर्फस फॉर्म जो आहे अस्फटिकी रूप आहे ते म्हणजे कोक कोक कसा तयार होतो तर जेव्हा दगडी कोळशातून कोल, कोल गॅस काढून घेतला जातो तेव्हा उरणारा शुद्ध कोळसा म्हणजेच कोक असतो द प्युअर कोल दॅट रिमेन्स वेन कोल गॅस हॅज बीन टेकन अवे फ्रॉम कोल इज कॉल्ड कोक कोकचे उपयोग घरगुती इंधन म्हणून क्षपणकारक म्हणून क्षपणकारक म्हणजेच एखाद्या संयुगामधला ऑक्सिजन जर काढून घ्यायचा असेल तर कोकची मदत जी आहे ती घेतली जाते तर वॉटर गॅस आणि प्रोड्युसर गॅस यांच्यामध्ये सुद्धा या कोकचा उपयोग जो आहे तो ज्वलनासाठी केला जातो आता आपण कार्बन आणि हायड्रोजन यांची जी काही वैशिष्ट्य आहेत ती इथे अभ्यासणार आहोत इथे तुम्हाला दिसेल मिथेन म्हणजे सी एच फोर ज्यामध्ये एक कार्बन आहे आणि चार हायड्रोजन आहेत इथेन म्हणजे सी टू एच सिक्स म्हणजे दोन कार्बन अणू आणि सहा हायड्रोजनचे अणू आहेत इथेन म्हणजे सी टू एच फोर सो देर आर टू कार्बन ॲटम्स अँड फोर हायड्रोजन ॲटम्स सो वॉट इज अ हायड्रोकार्बन दॅट अ का कंपाऊंड कंटेनिंग ओनली हायड्रोजन अँड कार्बन ज्या संयुगामध्ये केवळ कार्बन आणि हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात हा तक्ता नीट पहा या तक्त्यामध्ये हायड्रोकार्बनचे दोन प्रकार ज्यात पहिला प्रकार आहे संपृप्त हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जर दुसरा प्रकार आहे असंपृप्त हायड्रोकार्बन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन संपृप्त हायड्रोकार्बन म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला अल्केन असंही म्हटलं जातं तर असंपृप्त अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये अल्किन आणि अल्काईन यांचा समावेश होतो संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय तर ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या चारही संयुजांची पूर्तता एकेरी बंधाने होते अशा हायड्रोकार्बनला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात इन हायड्रोकार्बन द फोर बॅलेन्सिस ऑफ कार्बन ॲटम आर सॅटिस्फाईड ओनली बाय दी सिंगल बॉन्ड सच कंपाऊंड्स आर कॉल्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन संपृक्त हायड्रोकार्बनला अल्केन असंही म्हटलं जातं आणि याचं सामान्य सूत्र म्हणजे जनरल फॉर्म्युला आहे सी एन एच टू एन प्लस टू इथे एन म्हणजेच आपण कार्बन अणूंची संख्या जर घेतली एनबरोबर एक घेतला तर बदल काय होईल पहा सी एक एच दोन गुणिले एक अधिक दोन सी वन एच टू प्लस टू दॅट इज सी वन एच फोर वन लिहिला नाही तरीसुद्धा चालतो त्यामुळे सी एच फोर अर्थात सी एच फोर म्हणजे मिथेन जो यादी आपण अभ्यासला आहे आणि यावरच्या तक्त्यामध्ये अजून इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन, हेगझेन हेप्टेन यासारखी संयुगं जी आहेत कार्बनची ती तयार होऊ शकतात असंपृप्त हायड्रोकार्बन म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्यामध्ये कार्बन कार्बनचा दुहेरी बंद डबल बॉन्ड जो आहे तो आढळून येतो दिलेल्या या आकृतीमध्ये इथिन म्हणजे सी टू एच फोरची रचना तुम्ही पाहू शकता ज्यात मध्यभागी कार्बनचा दुहेरी बंद डबल बॉन्ड कसा तयार झाला आहे तर याआधी आपण पाहिलं की कार्बनच्या बाह्यतम कक्षेत इन द आउटर मोस्ट ऑर्बिट देअर आर फोर इलेक्ट्रॉन्स चार इलेक्ट्रॉन असतात त्यापैकी दोन इलेक्ट्रॉन हे दोन हायड्रोजनबरोबर भागीदारी करतात तर राहिलेले दोन इलेक्ट्रॉन हे कार्बनच्याच स्वतःच्या दुसऱ्या अणूबरोबर भागीदारी करतात इथे एक लक्षात घेणं गरजेचं किंवा जेव्हा दोन कार्बन एकत्र येतात तेव्हा एकेरी बंद म्हणजे सिंगल बॉन्ड जो आहे तो तयार होतो इथे चार इलेक्ट्रॉन जे आहेत ते चार इलेक्ट्रॉन आले आहेत त्यामुळे इथे दुहेरी बंदाची रचना झालेली दिसून येते आणि याचं सामान्य सूत्र आहे सी एन एच टू एन इथे मात्र कार्बनचा दुहेरी बंद असल्यामुळे एन बरोबर एक घेता येत नाही तर एन बरोबर दोनने आपल्याला सुरुवात करावी लागते आणि इथे तयार झालेलं आलं उदाहरण आहे ते म्हणजे एथिन सी एच टू डबल पॉईंट सी एच टू असंपृप्त हायड्रोकार्बनमध्येच आपण रचना बघणार आहोत अल्काईन म्हणजेच कार्बन कार्बन तिहेरी बंद कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दिलेलं उदाहरण पहा ज्याला आपण म्हणणार आहोत इथाईन आणि त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला रेणूसूत्र आहे सी टू एच टू नेहमीप्रमाणे कार्बनचे चार इलेक्ट्रॉन जे बाहेरच्या कक्षेमध्ये आहेत त्यापैकी एक इलेक्ट्रॉन हा हायड्रोजनबरोबर भागीदारीसाठी गेला आहे तर प्रत्येक कार्बन अणूचे तीन इलेक्ट्रॉन हे मध्यावर भागीदारीसाठी आलेले आहेत ज्यामध्ये एक कार्बन लाल रंगामध्ये आहे तर दुसरा कार्बनचं वर्तुळ जे आहे ते निळ्या रंगामध्ये आहे मध्यभागी तुम्ही पाहिलं तर एकूण सहा इलेक्ट्रॉन जे आहे ते भागीदारीसाठी आले आहेत दोन इलेक्ट्रॉन म्हणजे एकेरीबंध सिंगल बॉन्ड सहा इलेक्ट्रॉन आले आहेत म्हणून तिहेरी बंद ट्रिपल बॉन्ड अशी रचना आणि असा हा तयार झालेला इथाईन ज्याचं सामान्य सूत्र जनरल फॉर्म्युला आहे सी एन एच टू एन मायनस टू अशा रीतीने आपण येथे कार्बनचे गुणधर्म अभ्यासले याच्या पुढील भागात आपण कार्बनची कार्बन डायऑक्साइड मिथेन यासारखी संयुग अभ्यासणार आहोत